विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. भारतातील नवे आयटी नियम पाळण्याबाबत नकार देणाऱ्या ट्विटरने अखेर माघार घेतली असून सरकारने लागू केलेले सर्व आयटी नियम ट्विटरने मंजूर केले आहेत. त्यानुसार भारतासाठी स्वतंत्र तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 1.5 महिन्यांपासून सरकार विरुद्ध ट्विटर असा सुरू असलेला वाद आता काहीसा थांबणार असल्याचं स्पष्ट झालंय. वाढती लोकसंख्या हाच विकासाच्या प्रक्रियेतील खरा अडथळा आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी जास्तीत जास्त प्रयत्नांची गरज आहे असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या अधिकृत निवासस्थानी लोकसंख्या दिनानिमित्त ते बोलत होते. उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण 2021 ते 2030 हे जाहीर करताना त्यांनी हे मत व्यक्त केलंय. कल्याण डोंबिवली महापालिकेने कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ओला सुका कचरा वर्गीकरणासह सोसायटीतच ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन सोसायट्यांना केलं आहे. या आवाहनाला कल्याण डोंबिवलीमधील अनेक सोसायट्यांनी प्रतिसाद दिलाय. डोंबिवलीमधील महावीर सोसायटीमध्ये जैविक खत प्रकल्पाचं लोकार्पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी हा प्रकल्प राबवल्यास महापालिकेकडून मालमत्ता करात 5% सूट देखील देण्यात आली आहे. इतर सोसायट्यांनी देखील याचं अनुकरण करावं जेणेकरून कचरा प्रश्न मार्गी लागेल, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट या सोसायटीमध्ये शक्य होईल असं आवाहन नागरिकांना केलंय. अशा या मोठ्या सोसायटीमध्ये आज हा ओल्या कचऱ्याचा प्रकल्प आज आपण इथे सुरुवात केलेली आहे आणि याच्या बदल्यामध्ये ज्या ज्या सोसायटीज या कचरा प्रकल्पाचा ओला कचरा स्वतःचा स्वतः डिस्पोज ऑफ करतील, त्याचं कंपोस्ट बनवतील, अशा सोसायटींना महापालिकेकडून 5% जे आहे प्रॉपर्टी टॅक्सवरती आपण सवलत दिलेली आहे. ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे असून देखील येथील प्रकल्प अर्धवट अवस्थेत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. डोंबिवलीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. घरगुती वादावरून मुलाने रागाच्या भरात चक्क वडिलांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. यावेळी वडिलांच्या डोक्याला जास्त मार लागल्याने त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र गंभीर जखमी वडिलांचा यावेळी मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडी येथील तिलक वार्डात घडली आहे. राजेश बंधाटे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर रोहित बंधाटे मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. आरोपी रोहित बंधाटे याला तुमसर पोलिसांनी अटक करून भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गबने, पोलीस शिपाई जितू मल्लद्रा हे करीत आहेत. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या उद्योगांमुळे कल्याण गोविंदवाडी परिसरामध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळ असलेल्या गणेश घाटाच्या परिसरामध्ये काही दिवसांपासून मासे मृत पावले असल्याचं दिसून येत आहे. तसेच गणेश घाटाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. यामध्ये निर्माल्य, लाकडं, बांबू, गादी, दारूच्या बाटल्या, मूर्ती आणि इतर मोठा कचरा साचल्याने राष्ट्रीय छावा संघटना, वालधुनी उल्लास नदी बिरादरी, युथ ऑफ टुडे संघटना आणि पिवळं वादळ सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गणेश घाट आणि परिसरातून ट्रक भरून कचरा गोळा केला आहे. तसेच आपल्या नदीला स्वच्छ ठेवा आणि पर्यावरण सुंदर राखा असं आवाहन राष्ट्रीय छावा संघटनेचे निखिल गोळे यांनी केलंय. आज मी सर्वांना आवाहन तसंच विनंती करू इच्छितो की आपलं हे जे नदी माय आहे, या नदी मायेच्या माध्यमातून जर आपल्या घरामध्ये पण आपण प्यायचं पाणी वगैरे सगळं करतो पितो आपण, आणि त्या नदीची आज जे परिस्थिती तुम्ही बघू शकता की ती एवढी दुरावस्था झालेली आहे की त्यामध्ये निर्माल्य, कचरा, दारूच्या बाटल्या, चपला, आपले यूज अँड थ्रो कपडे सगळं काय टाकलेले. आपण आपल्या पर्यावरणाशी खेळ करत आहोत आणि या पर्यावरणाच्या खेळमध्ये आपल्याला आज जाणवलेलं आहे की जेव्हा बाढ आलेली आहे, जेव्हा हे सायक्लोन आलेले आहेत, ज्या प्रकारे आपल्याला हानी झालेली, आज एवढा मोठा रोग कोविडसारखा आपल्या आज देशामध्ये
नांदत आहे त्याचं सगळं कारणीभूत आपणच आहोत. आणि मानवी शरीरानी आपण जे खेळ इथे केलेले आहेत नदीचे ते बोलण्यासारखे नाही आहेत, ते आपण बोलू शकतो की त्याच्यासाठी शब्द नाही आहेत. आणि मी परत एकदा सर्वांना आवाहन करतो की आपल्या नदीला स्वच्छ ठेवा, आपल्या पर्यावरणाला सुंदर ठेवा, यासाठी सगळ्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना काळात रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर सचिन बालकुंदे यांनी किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून मृत्यूदर कमी राखत अनेक अत्यवस्थ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून वाचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे लातूर येथील जानाई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि रोख 25,000 रुपये अशी रक्कम देऊन गौरव करण्यात आलाय. या पुरस्काराप्रसंगी डॉक्टर सचिन बालकुंदे आणि पत्नी या दोघांचाही सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तर कोविड काळामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये एकंदर आमच्याकडे 1,000 अधिक रुग्ण नीट झाले. असलेल्या उपलब्ध सुविधामध्ये ग्रामीण भागामध्ये सेवा देणे, जिथं HRCT आणि रेमडेसिवीर इंजेक्शन वापरणं दुर्लभ आहे, अशा ठिकाणी आम्ही आमच्या टीमने, ग्रामीण रुग्णालय किल्लारीच्या टीमने काम करून मृत्यूदर हा 2 वर्षी अत्यल्प ठेवला. तर यासाठी जानाईने ग्रामीण भागातील डॉक्टरांना बोलून त्यांचा सत्कार केला. तर याबद्दल मी जानाई प्रतिष्ठानचे आणि श्री अतुल ठोंबळे सरांचे आभार मानतो. स्वतःचा पक्ष प्रत्येक जण वाढवत असतो, आम्हीही ते करत असतो, ते चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष एकत्र चालवत नाही, त्यामुळे त्यातून कोणताही गैरसमज आमच्यात नाही. एकसंधपणे आम्ही सरकार चालवत आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रावर गंडांतर शक्य नाही, त्या चर्चांमध्ये कुठलाच अर्थ नाही असंही पवार म्हणाले आहेत. बारामतीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत, त्यामुळे एकतर हे निर्बंध पूर्णतः काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावं अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सर्वसामान्यांकडून होत असलेल्या या मागणीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधलं आहे. जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. कोलंबिया यानाने अवकाशात झेपावणाऱ्या दिवंगत अंतराळवीर कल्पना चावलाने असंख्य तरुणींना अंतराळ सफरीचं स्वप्न दाखवलं. त्यातल्याच एकीचं स्वप्न आज पूर्ण झालंय. भारतामध्ये जन्मलेल्या शिरीषा बांधला हिने ब्रिटिश उद्योगपती रिचर्ड ब्रेन्सन यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळ मोहिमेतून अवकाशामध्ये झेप घेतली आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा आणि इतिहासात सुवर्णाक्षरात लिहावा असा हा क्षण शिरीषासाठी तर शब्दात सांगता येणार नाही असा हा अनुभव असं वाटतंय. मी सोबत हिंदुस्थानला वर घेऊन चालले अशी प्रतिक्रिया शिरीषाने दिली आहे. शिरीषाची ही प्रतिक्रिया म्हणजे एक नवा अध्याय सुरू झाला असल्याचे संकेत आहेत. या बातमीसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.